त्यांचे 5 आमदार, शिवसेनेचा एकही आमदार नसल्यामुळं तर त्यांना तो एक मुद्दा मिळाला आणि त्या मुद्द्यावर जवळ 400-500 कोटी रुपयाच्या 4-5 पाण्याच्या योजना, जे चाकणची 170 कोटी, शिरूरची पाणी योजना 70 कोटी, जुन्नरची 26 कोटी, मंचरच्या योजना, हे सगळं बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ मिळालं. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मला वारंवार सांगत राहिले की तुम्ही मतदारसंघामध्ये लोकांमध्ये राहा, तुम्हाला तुमच्या कार्याची पोचपावती मिळेल, असं अनेक वेळा त्यांनी सांगितलं. नंतर अजितदादा पवारांचा गट महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर जागांच्या वाटपाच्या ज्यावेळी प्राथमिक चर्चा व्हायला लागल्या, त्या चर्चा होत असताना आदरणीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की ही जागा आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे ठेवू, कारण मी 5 वर्षे काम करतो आहे. त्यामुळं त्यांनी प्रयत्न केला, पण नंतरच्या काळामध्ये अनेक बैठका झाल्या, अनेक वाटाघाटी झाल्या. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जी इक्वेशन आहे त्यामध्ये त्यांचे 5 आमदार, शिवसेनेचा एकही आमदार नसल्यामुळं तर त्यांना तो एक मुद्दा मिळाला आणि त्या मुद्द्यावर ही जागा तिन्ही पक्षांना, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील आणि मुख्यमंत्री यांनी ठरवून ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. पण ती जात असताना तिघांनी ठरवलं की सहमतीचा उमेदवार म्हणून ह्या मतदारसंघामध्ये शिवाजी आढळराव यांना उमेदवारी द्यावी, राष्ट्रवादीकडनं उमेदवारी द्यावी, घड्याळ्याच्या चिन्हावर लढावं, अशा प्रकारचा सहमतीचा उमेदवार म्हणून मला त्यांनी त्या ठिकाणी फायनल केलं. आता काही लोक टीका करतात की मी पक्ष बदलला, चिन्ह बदललं, अमुक बदललं, पण माझा 26 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला, पण त्यावेळची घटना मी तुम्हाला सांगतो, एक आगळा वेगळा प्रवेश होता. तो ह्या अर्थानं की मी महायुतीतलाच उमेदवार आहे, महायुतीतल्या एका घटकातून दुसऱ्या घटकात जात असताना माझ्या मूळ पक्षाचा मुख्य नेते यांनी स्वतःहून मला परवानगी देऊन सांगितलं की आपण 5 वर्षे लोकांमध्ये फिरत राहिलात, लोकांची कामं करत राहिला, तुम्हाला प्रभावामध्ये राहण्यासाठी माझी इच्छा आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढावं, ही जागा आपल्याकडे आली असती तर प्रश्नच नसता, पण ही जागा आपल्याकडे नसल्यामुळं तुम्ही तिकडे जाऊन लढावं ही माझी इच्छा आहे. शिवसैनिकाने म्हणजे त्या दिवशी माझ्या निवासस्थानापासून प्रवेशाचं ठिकाण जवळ 5 किलोमीटरवर मतदारसंघातल्या सगळ्या शिवसैनिकांनी माझ्या घरी गर्दी केली आणि रॅलीने मला मंचरमध्ये प्रवेश होता, शिवसैनिकांनी रॅलीने गाड्या लाईनीत लावून मला त्या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सोडलं. ही घटना इतकी भावनिक घटना कधीच होऊ शकत नाही, अशा प्रकारचा माझा प्रवेश होता, एक भावनिक वातावरण होतं. काही शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये आश्रू येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. इतकं आमचं घट्ट नातं. 20 वर्षामध्ये मी शिवसेनेच्या धनुष्यबाणाशी एकनिष्ठ राहिलो आणि या कारणास्तव शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्यासाठी नवीन नाही, माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये त्यांचं वावर चांगलं आहे. वळसे पाटील आणि आम्ही दोघं अनेक वर्ष एकत्र राहिलो, त्यामुळं तसं काही नवीन आहे असं काही नाही, पण एक चांगलं वातावरण या निमित्तानं बघायला मिळतं. पूर्वी शिरूर लोकसभा म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकाच्या विरोधात आणि अशा परिस्थितीत दोन्ही एकत्र आले, तिसरं भाजप. एकंदरीत जर पाहिलं तर 80% मतं ज्यांच्या वाट्याला आहेत ते तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळं ही जागा निवडून येणं 100% आम्हाला विजयाची खात्री वाटते, ती मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा मला आत्मविश्वास आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.